ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहणार आहोत की रात्री उशीखाली तुळशीचे पाने ठेवल्याने नेमके काय फायदे होतात। त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुळशीमध्ये आध्यात्मिक तसेच आयुर्वेदिक गुण देखील आहेत। आयुर्वेदामध्ये बऱ्याच रोगांवरती औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो। मित्रांनो, तुळशीमधून विद्युत तरंग निघत असतात जे मनुष्य शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात। जर तुम्ही घरात तुळस लावली आणि नियमितपणे काही वेळ त्या तुळशीजवळ बसलात तर हे तरंग आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतात। जर कोणी मानसिकरित्या आजारी असेल, म्हणजेच डिप्रेशनमध्ये असेल, तर त्या व्यक्तीला तुळशीजवळ बसवणे, त्याच्या खिशात तुळशीचे पाने ठेवणे तर ही तुळस त्याला डिप्रेशनमधून, ताणतणावातून, मानसिक आजारातून मुक्त होण्यास भरपूर मदत करते। तुळशीतील पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या घरात फिरत असतात आणि त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक आणि आध्यात्मिक स्थिती सुधारत असते। याच तुळशीचे पाने जर आपण रात्री झोपताना तुळशीचे पाने उशीखाली घेऊन झोपलो तर त्याचे चमत्कारिक फायदे आहेत। चला तर जाणून घेऊयात की नेमके कोणते फायदे आहेत। तर रात्री झोपताना आपल्या उशीखाली काही पाने ठेवल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपल्याला झोप चांगली येते आणि ही तुळस आपल्याला मानसिकरित्या देखील शक्तिशाली बनवते। असे केल्याने डिप्रेशन मनुष्यास येत नाही, त्याची निर्णय घेण्याची क्षमता व्यक्तीची वाढते आणि आपले भाग्य चमकू लागते। लहान मुलांवर हा प्रयोग केल्यास त्यांच्या अभ्यासात मन लागेल आणि त्यांना पुढे जीवनामध्ये नक्कीच सफलता मिळेल। सकाळी उठल्यानंतर रात्री ठेवलेल्या तुळशीच्या पानांपैकी 2 पाने खाल्ल्याने अनेक आजार ठीक होण्यास मदत मिळते। मित्रांनो, तुम्हाला जर शक्य असेल तर तितकी तुम्ही तुळशीचे झाडे आपल्या घराच्या सभोवताली लावा, घरात लावा आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांचा अवश्य लाभ घ्या। व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा। तसेच या श्रावण महिन्यामध्ये देखील आपण अतिशय चांगला योग आहे की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे, तर नक्कीच महादेवांच्या कृपाशीर्वादाने आपण नक्कीच 2-2 तुळशीची झाडे तरी आपल्या घराच्या जवळपास किंवा घरामध्ये अंगणामध्ये लावावीत आणि या तुळशीच्या पानांचा फायदा करून घ्यावा। तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही जी माहिती आहे ही सर्वांपर्यंत पोहोचेल। ओम नमः शिवाय।